ليه كل ده ولا جالا جالا नमस्कार यूट्यूब वर तुमचं स्वागत आहे. आपण रवळगाव तहसील कर्जत डिस्ट्रिक्ट अहमदनगर या ठिकाणी आलो. जसं तुम्ही आता बघितलं आपण हा जो धामन आहे तो धामन जातीचा साप पकडलेला आहे आणि याला सुरक्षित पकडून त्याला सुरक्षित जंगलात सोडून देणार आहोत. जंगलात त्याच्यामुळे सोडायचं आहे कारण प्रत्येक जीव जगला पाहिजे, प्रत्येक जीवावर मानव अवलंबून आहे. तर या ठिकाणी जरी चावलं आपल्याला तरी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला धोका नाही. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत कारण त्यांचा मिलनाचा काळ आता सुरू होणार आहे किंवा सुरू झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या परिसरात किंवा तुमच्या पाळीव प्राण्याच्या परिसरात ते साध्य वावरणार आहेत. तर त्याचे तुम्ही अजिबात या सापाची तुम्ही न भीती बाळगता कुठल्याही आमच्यासारख्याला सर्व मित्राला बोलून त्याला सुरक्षित स्थळी सोडून दिलं पाहिजे जेणेकरून निसर्गाचा ऱ्हास होणार नाही. आणि असं या रवळगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आपल्याबद्दल यांची जी सुरक्षा केली आपण तर आपल्याबद्दल यांना काय वाटतं तर आपण ह्याच्याशी दोन शब्द यांच्याबरोबर जाणून घेऊ. आपण तुमचा अनुभव म्हणजे आपण या ठिकाणी दोन तीन वेळेस आलेला आहे म्हणजे रवळगावमध्ये कमीत कमी पंचवीस दामीन हा जातीचा साप असला तरी या अगोदर नागासारखे एकदम विषारी प्राणी त्यांनी या ठिकाणी पकडले. त्या कारणाने त्यांच्यावर मारलं नाही आणि आपल्याला बोलून घेतलं आणि आपणही त्याला सुरक्षित काढलं आणि आता सुरक्षित चॅनल सोडून येणार आहोत. तर आपला यूट्यूब चॅनल पण आहे. तुम्ही निसर्गप्रेमी रेखा नारायणला जरी सर्च केलं यूट्यूबला तरी तुम्हाला वेगवेगळ्या माहितीचं व्हिडिओ बघायचे आणि बघायला भेटतील. तर तुम्ही निसर्ग व्हिडिओ बघू नका कारण तुमचा परिसर जो असा आहे तुम्ही बघू शकता. तर तो परिसर असा आहे की त्या ठिकाणी सुरक्षा कशी केली पाहिजे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवा आणि सुरक्षित आयुष्य जगा. धन्यवाद.